मंडळी, पुन्हा एकदा फेरफटका मारूया विनोदाच्या गावात आणि लुटूया हास्याचा मनमुराद आनंद. आणि या गावाचं नाव तुम्हाला माहितीच आहे, तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य कत्रा, चार वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, रडगाणं हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल, याचा प्रत्यक्ष अनुभव द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौघुले, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि जिची अन्यत्र कुठेही नाही शाखा अशी सुभेदारांची विशाखा. देऊळ आहे ते पैसे काय बाबा गेलेत ना माझे. बाबांचं फक्त बोट वारलंय का? अख्खे बाबा गेलेत ना. थोडी फुलं जास्त पैसे नव्हते? कुठे घालू बाबांच्या आता मी? घेऊन जा, परत घेऊन जा, जा जा. हा ठीक आहे, चाल. अरे कोण आहात तुम्ही? एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोण आहात? मी भाजीवाली आहे. भाजीवाली? भाऊ गेला ग, गेला भाऊ गेला ग, गेला. कसला? टोमॅटोचा? नाही, बरोबरच आहे. परवाच पेपरात बघितलं मी, टोमॅटो रस्त्यावर फेकले. आपल्या इकडे दुर्दैव आहे शेतकऱ्यांचं. हो, माझा भाऊ गेला. भाऊ? वावरिया माझा भाऊ, वाडी ते मी लाडक्या भाऊ रा गेला ग, गेला. असा कसा गेला ग बाई, आता तुझ्या विना मी कशी जगू बाई. तुका यायचा गप्प ग मारायचा, माझा भाव ग बाय बाबड्या ग बाई. असा कसा गेला ग बाई. माझ्या अजिबात मीटर मध्ये बसत नाहीये का? आता ह्याच चालीत अक्कस्कीत करायचं म्हटलं तर सगळे पळून जातील का? शांत बसा, शांत बसा. ऐका माझं, तुम्ही जरा शांत व्हा, आधी शांत व्हा, बघू शांत व्हा. काय काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचंय? आम्हालाही सुद्धा धक्काच होता हा. काल सकाळपर्यंत बाबा अगदी व्यवस्थित होते आणि दुपारी अचानक त्यांना त्रास व्हायला लागला आणि बाबा गेले. तरी मी म्हणलं बाया, दिवसभर वामण्या कसा आला नाही, वामण्या कसा आला नाही, तर वामण्या कसं येईल? वामण्या माझा गेला ग. झाले, सात आठ वेळा गाणं झालं आता. कोण आहात तुम्ही मला सांगा, कोण आहात? मी भाजीवाली आहे. नाक्यावर माझं भाजीचं स्टॉल आहे. तुझा बाप सारखा माझ्या स्टॉल वर यायचा, माझ्याशी बा गप्पा करायचा, भाजी घ्यायचा.
टमाट लय आवडायचं. टमाट नाही टोमॅटो. टमाट टमाट आवडायचं. स्टॉलवर आला ना गाले आल्या पहिले चार पाच गापा गापा टमाट आणायचा. आणि बैंगन वांगी भया. एकतर बैंगन म्हणा किंवा वांगी म्हणा दोन्ही सेम आहे ऍक्च्युली. लय आवडायची त्याला वांगी. बरोबर बरोबर. हे बाबण्या तुला वांगी आवडायची ना रे. हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. बघ तुला वांग आवडायची ना. घे वांग घे घे बाबा वांग घे. का माझ्याकडनं वांगी का रोज वांग घ्यायचा माझ्याकडनं. धर रे धर टमाट घे टमाट घे रे का तर का उठकी ये ते जिवंत जरी असते तरी कच्ची वांगी खाल्ली नसते त्यांनी. ऐका एवढी वांगी फोटो समोर नका ठेवू. म्हणजे बाबा गेलेत का वांग गेले माझं. हे असं काय इकडे बसा 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 इकडे बसा बसा इकडे बरोबर बसा. हो बरोबर आहे बरोबर आहे. अशी वांगी ठेवायची नाहीत ना. बाहेरचे आलं तर काय अरे ह्याचा तर वांग गेला. साडेचारच्या ठोक्याला यायचा. आता कोणी येणार बाया. म्हणजे पहाटे साडेचारच्या ठोक्याला यायचा. रोजच्या रोज भाजी उतरून घ्यायचा टेम्पोतून. मला म्हणायचं पुष्पे तू कष्ट करू नको मी येतो. एक दिवस पण खाडा नाही केला. हे बाबा सकाळी साडेचार वाजता यायचे आणि ते सामान उतरवायचे. अरे पण आम्हाला सांगायचं प्रभात फेरीला चाललोय म्हणून. आणि दिवसभर ह्यांच्या अंगाला मलमल हवा मग आम्हीच लावायची ती. बरं विचारलं का दुखतंय बाबा पाठबीड का दुखतंय तर म्हणायचे पूर्व कष्ट. कसले पूर्व कष्ट. सकाळी जायचे गोणी घेऊन. काय माणूस आहे हा. मला काय मला म्हणायचं बघा जरा हो काय आहे. डोळे तरी दिसू देते. कष्ट करू नको. लय कष्ट करते तू. बरोबर बरोबर. रोज दुपारी यायचा. रोज दुपारी यायचा माझ्या स्टॉलवर यायचा आणि भाजी विकायचा. बाबा माझ्या बाबा भाजी विकायच्या स्टॉलवर येऊन. रोज बोलणार होता त्याचा माझ्यावर. एक मिनिट हा एक मिनिट एक मिनिट. अरे हे माझं मेडल आहे. मला ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉय म्हणून मिळालेलं गेल्या वर्षी. वामण्यांनी तुमच्याकडे कसं. माझ्याकडे ना 100 ग्रॅमचं वजन नव्हतं तारा जो टाकायला. मी आहे ना असा अद्रकचा तुकडा टाकायचे तर मला म्हणतो बाया हे काय शोभत का तुला. हा हे घे हे माझ्या हातात असं दिलं आणि म्हणले आता हे वजन म्हणून वापरीत जा. आता यांच्याकडे बघितलं मला वामण्याची लय आठवण येते म्हणून हे परत द्यायला आले बाबा जपून ठेव. अरे का माणूस होत का कोण वांग्या मागे का लपतो आता तू. इथे वर्ष आपले दादा टपरीच्या बाजूला चहाची टपरी आहे. साहेब साहेब तुमच्या बाबांमुळे माझी टपरी सुरू झाली साहेब. म्हणजे तुमच्या बाबांनी तुमचा नवीन मोबाईल ऐकला आणि मला टपरीसाठी पैसे दिले. गेला महिन्याचा मोबाईल. अरे माझा मोबाईल होता. मी पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली होती. साहेब तुम्हाला सांगतो ह्याच टायमाला भाषेवाला ताई आणि दादा माझ्याकडे कटिंग प्यायला याचे. त्याच टायमाला ताई ताई आता एकटी कटी कशी पिऊ ग बाय. नका ना हे चाल ज्यांनी लावले ना त्याचा पत्ता द्या जरा मला. ऐका ऐका शांत रा शांत रा. हो नका राहू दे कशी रे. दादा तोंड उघडा दादा. अरे बावळटस
आता पिणारात का ते गेले आहेत ना फोटो. अरे जा तिकडे वाजवेन मी, जा मला पण घेऊन जा. मला पण घेऊन जा. मला गेलाय ना. ताय काय काय झालं हो ताई? काय अरे ताई, अरे बाबा पंखा मोठा कर, पंखा मोठा कर. म्हणजे काय पाते वाढवू? वाढवू. ताई एक मिनिट, ताई शांत व्हा. ताई शांत व्हा. ताई शांत झालंय का? शांत व्हा. बरं वाटतंय का मला सांगा? असं कसं करून चालेल मला सांगा? हा असं करून चालेल का? आता तुम्ही हात पाय गळलं तर कसं होणार पुढे? हा काय जगभर आता चहा सांडत फिरणार का? मग तुमच्यावर आहे सगळं. असं कसं म्हणता तुम्ही? आणि मुळात एवढं दुःख का होत आहे तुम्हाला? एका कुटुंबातले आपण असलो तर दुःख झालं समजू शकतो. तुम्ही नाक्यावर तिकडे भाजी विकायला बसणार का बरं? असं दुःख झालंय तुम्हाला हे की नाही व्हायला पाहिजे तुम्हाला दुःख, हो की नाही? आपण चांगल्या रस्त्यावरचे भाजीवाले आहोत की नाही? मग असं कसं म्हणून चालेल मला सांगा? एवढा का राडा केलात मग तिकडे वांगी बिंगी ठेवून बाबाचा फोटो? शांत, तुम्ही आहात की नाही? फेरीवाले आहात की नाही मला सांगा? हा आहात भाजीवाले आहात की नाही? मग तुमच्याकडे 100 गिरायक येतात, त्यातले एक गचकला काय फरक पडतो? जाऊ दे, जाणारा जाणार. हा काही टेन्शन नाही, आता झालं सगळं झालं, आता बरं वाटतंय का मला सांगा? हा बरं वाटतंय. कायच्या काय दुःख आता केलेलं आहे तुम्ही, बस झालं आता. या या चला, या चला, या अरे या ना, या या. काळजी घ्या राजा, काळजी घ्या. चला खूप झालं. एक मिनिट मला वामण्याला बघू दे. वामण्या दिसला पाहिजे आधी. वामण्या बघा, वामण्याला बघा. ए वामण्या, बस बस ठीक आहे. बया खरंच वाटत नाही माझा वामण्या गेलाय. या या खूप झालं, या चला खूप झालं, या चला निघा. चल अकरा, चला या. आता काय बया, या राहिलं द्या, पटापट चला. तू काळजी घे, तुम्ही गेला की आपोआप काळजी. या या एक मिनिट इथं बसा, इथं बसा. वामने नेहमी सांगायचा का मुंबई मेट्रो आणि माझ्या पोराचं लग्न दोघं बी सेमच. म्हणजे दोन बी रखडले आहेत हे म्हणायचे घरातले सिक्रेट तिकडे जाऊन सांगायचे. काय करताय तुम्ही? त्यांचा जीव होता तुझ्यावर लेकरा. हे बघ माझी आहे ना बाची, भायकाळा मार्केटमध्ये पपया विकते. चांगले पोर. हां मग तुझ्या बापसाने तिला बघितलं आणि म्हणलं हे बघ हीच होणार माझी सून. हां शब्द दिलाय तिला. चांगली आहे पोरगी, 700 रुपये गल्लाय आणि घरच्या पपया म्हणून जास्त खायचं नाही. दिवस रात्र पपया खाल्लं तर दंडाला लागल. हां चांगले पोर, कधी करूया बोलणी वैर? हा कधी करूया? ए पोरा असं करू नको. अतिशय हसर रडगाणं होतं असं मी म्हणेन. बघूया हे रडगाणं आपल्या दर्दी हसरसिकांना किती भावलंय. सई कमाल परफॉर्मन्स. समीरदा तू इतका ब्लेस्ड आहेस की तुला कुठल्याही सिच्युएशनमध्ये विनोद स्वतःहून भेटायला येतो. आज खरं तर मला असं वाटतं की विशाखेनी चौकार आणि षटकार सगळे प्रत्येक बॉलला मारलेले आहेत. बने मस्त जागा शोधल्यास आणि त्या भरल्यास, अत्यंत सुंदर, फार मजा आली. वेगळा विषय होता आणि मस्त. प्रसाद, माणसं गेल्यानंतर लोक खूप विचित्र वागतात अनेकदा आपल्याला अनुभव आलेले आहेत. मला प्रत्यक्ष मला स्वतःला अनुभव आले. एका चाळीमध्ये एका म्हाताऱ्या माणसाचं निधन झालं होतं, त्याची बॉडी ठेवली होती, लोक येऊन दर्शन घेत होते. एक माणूस आला, त्या बॉडीला हार घातला आणि त्या बॉडीच्या कानात सांगितलं, हा हार बालमित्र मंडळाकडून आहे. असं हे हे असे किस्से घडलेले आहेत. हां तर असे किस्से घडत असतात, पण त्याच्याकडे ते वेळच्या वेळी टिपणं आणि ते कागदावर उतरवणं आणि ते प्रत्यक्षात आणणं याला एक वेगळी ताकद लागते जी तुमच्या सगळ्यांकडेच आहे. फार मस्त बने टोमॅटोचं सूप विशाखा भरलं वांगं आणि तू वांग्याचं भरीत अशी उत्तम डिश होती आज, त्यामुळे त्याची चवही फार मस्त लागली. मजा आली, खूप मजा आली.
आत्मसंरक्षण प्रशिक्षण, ज्यामध्ये विनोदाचे डावपेच टाकायला येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, भांडूपचा शशी कपूर निखिल बने आणि विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. तर नमस्कार 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 मंडळी नमस्कार. मी आहे ना सोबत आलो बोलशील. सॉरी सर. लई चाललं रे सोफ्याचा कॉन्फिडन्स. बने एक लक्षात ठेव, तो सोफा ना काटेरी आहे काटेरी, कधी टोचेलला कळणार पण. आणि मुळात असिस्टंट होतास ना ते बरं होतं, असिस्टंटला महिन्यातल्या सगळ्या तारखा मिळतात. इथे बसलेले ना मध्ये मध्ये घरी बसवता. हा मी आहे बाळा. हा मी आहे ना दादा सुरुवात कर तू कर दादा. हा तर मंडळी नमस्कार नमस्कार नमस्कार. तर मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या या काय अरे बोललो ना मी बोलतोय. नाही दादा खूप मोठा पॉज गेला म्हणून मी पॉज वर्क केला. काय नाही दादा हल्ली तुझ्या स्किटमध्ये ब्लँक पॉज खूप जातात मी ऑब्झर्व करतो. आणि कसं आहे तू एका स्किटचंच पाठांतर करतोस, आम्ही 6 स्किटचं ग्रूमिंग ऐकतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की पॉज कसे वर्क करायचे. पॉजमध्ये काय गंमत असते ती कशी काढायची हे माहिती आहे आम्हाला. काय 2.5 वर्ष डिरेक्शन डिपार्टमेंटला काम केलं रे. आवाज काय हलका झालाय बघ. मागे यांना सोफ्यावर बसवलंय ना तर तिथून डोक्यावर बसायला लागले. एवढं नाही तू लगेल रे जा खूप वेळ अजून जा बस सोफ्यावर बस तिथे. बघ बघ सोफ्यावर बसायची जागा पण कुठून आता माहिती नाही. चाललाय तिथून इथून जा. पायरी ओळख पायरी. काय पायरी ओळख स्वतःची वरची आहे. हे जे आहेत ना दादा सॉरी दादा सॉरी आत्मसंरक्षणापेक्षा ह्यांच्यापासून संरक्षण करा हे खूप डेंजर आहे. तर मंडळी तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या आत्मसंरक्षण प्रशिक्षणात. माझं नाव आहे मास्टर प्रसाद आणि आज मी तुम्हाला इथे सेल्फ डिफेन्सचे धडे देणार आहे. तर ह्याचा डेमो देण्यासाठी मला तुमच्यापैकी एका व्हॉलंटिअरची गरज आहे. कोण येईल? मी. सर इथे काय? मी तयार तुमचं व्हेंटिलेटर बनायला. मी तयार आहे सर. ते व्हेंटिलेटर नाही त्याला व्हॉलंटिअर असं म्हणतात. आणि मुळात तुम्ही स्वतः किती प्यायला तुम्हाला नाही जमणार आहे का? का पिण्यासाठी नको का आतलं संरक्षण? आतलं संरक्षण नाही हो आत्मसंरक्षण असं आहे ते. आणि मुळात तुम्हाला आत्मसंरक्षण नाही तुम्ही आत्मनिर्भर व्हा. सध्या लिंबूपणाची जास्त गरज आहे तुम्हाला सर. एक काम करा 500 रुपयाची क्रेडिट नोट द्या मी लिंबूपाणी पिऊन लगेच तरतरीत होऊन येतो. मी का देऊ पैसे? नाही तर मग मला परमात्मा संरक्षण शिकवा तुम्ही. तर ऐका ना प्लीज जागेवर बसा इथे लोकांना प्रशिक्षण द्यायचं. नाही प्रशिक्षण काय प्रशिक्षण अहो तुम्हाला नाही जमणार. ऐका ना तुम्हाला नाही जमणार तुम्ही जा जागेवर बसा. मी इथे ठिय्या मांडून बसलो ठिय्या. हा तुम्ही ऐका ना मी तुम्हाला नंतर बोलतो तुम्ही जागेवर बस. ना मी इथे बसलो इथे राहणार मी. ठीक आहे ठीक आहे मंडळी मी एक डेमो यांच्यासोबत तुम्हाला देतो. डेमो ठीक आहे ओके. तर सर्वप्रथम आत्मसंरक्षणाची गरज काय ते बघूया. आत्मसंरक्षणाची गरज यासाठी आहे. अरे
आत्मसंरक्षण शिबिरात आलो की व्यसनमुक्ती शिबिरात आलो हे थांबा आधी ठरवा सगळ्यांपासून आत्मसंरक्षण करता काय हो आम्ही जनरली सगळ्यांपासून कसं स्वतःचं संरक्षण करायचं ते आम्ही शिकवतो इथे गोटी टपकर ना बाहेर येईल ना काय सावकाश हा आम्ही सगळ्यांपासून आत्मसंरक्षण कसं जनरली ते सगळं आम्ही प्रशिक्षण आता देणार ओके मग ते लाटणी ताटल्या पाटल्या घेऊन जो एक साडी नसून तसा पेलवान जो माझ्या दारात कायम उभा असतो त्याच्यापासून तुम्ही संरक्षण करू शकता कुठला पेलवान असा साडी नसून उभा असतो दारात गेले 20 वर्षापूर्वी मी त्याच्या बरोबर लग्न केलं तो पेलवान मला रोज अहो सर तुम्ही बायकोला पेलवान बोलताय हो हो तोच तो बायको पेलवान अहो तुम्ही असं दारू पिऊन आल्यावर बायको तुम्हाला मारणारच ना मी दारू पितो म्हणून ती मारत नाही ती मारते म्हणून मी दारू पितो ती परत मला मारते मी म्हणजे मी काय चुकले माझ मी परत जातो परत दारू पितो मला संतोष आणि मग हळू जितो हॅलो काय काय झालं माझं काय नाही चुकलं तू मला का मारते मग परत मी रागवतो मी छातो दारू पित अजून 12 मिनिटं काढा एक पात्री आम्ही जातो प्लीज सगळी लोक खोळंबली आहेत तुम्ही जागेवर बसा प्लीज मला इथे प्रशिक्षण चालू करायचं जागेवर बसा ओके अरे हा ठीक आहे बसा शांत बसा शांत बसा हा तर मंडळी मी तुम्हाला आता प्रशिक्षण सांगतोय सुरू करूया आपल्या प्रशिक्षणाला कसं असतं की कधीतरी तुम्ही रस्त्याने निर्जन रस्त्याने रात्री अपरात्री एकट्याने चालत असता तेव्हा अचानक एक मिनिट जरा जरा साईडला डोकं बघते जरा साईडला तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका हे चालूच राहणार तर मंडळी तुम्ही रस्त्याने चालत असताना अचानक एखादी व्यक्ती समोरून आली तर त्यावेळी सगळं तुमचं ठीक आहे पण मला सांगा आपण असं चाललेलो असतो रस्त्यावर आणि अचानक आपल्याला हत्तीवरनं हल्ला झाला तर काय करायचं स्वतःला राजे महाराजे समजता हत्तीवरनं मारामारी करायला घातला मग तुम्ही मरा का भाऊ तुझी लायकीच ती आहे कुठला ट्रक आहे हा कुठला ट्रक असतो असा जरा शांत बसा मी काहीतरी समजवतो ना इथे शांत बसारा तर मंडळी असा एखाद्याने आपल्यावर हल्ला केला की त्याच्यावर प्रति हल्ला कसा करायचा ते मी तुम्हाला आता शिकवणार आहे तुम्हाला वेगळं माहितीये मी वेगळं सांगतो हे नका करू मला वेगळं प्रशिक्षण द्यायचं हे तुम्ही वेगळं तुम्हाला नाही जमणार हे तुम्ही आमचं सोडवायला येत ना ठीक आहे दाखवा प्लीज आम्ही आता रस्त्याने येतो दाखवा मला हा मी आलो आणि हा तुमच्यावर आता हल्ला केला ऐका
बने सर काय झालं सर हे कोण आहेत दोघं हे कोण आहेत दोघं इथे येते कोण आहेत दोघं सर मला एक मिनिट मला ना आत्ता त्यांच्याबद्दल कळलं सर हे बेवडे ना एरियात असे कुठेही फिरतात आणि कोणालाही त्रास देतात सर हे मला तनादी समजा मी समजवतो सर तुम्ही शांत बसा मी समजवतो ऐका ना दादा दादा हे चप्पल देतो ऐका ना मी काय म्हणतो तुम्ही इथे बसा कोपऱ्यात इथे बसा पण काय सरांना त्रास देऊ नका ते डेमो देत आहेत ना त्यांना त्रास होतोय इथे शांतपणे बसा ना काही प्रॉब्लेम नाही सर आम्ही बसतो आमचा काय प्रॉब्लेम नाही आम्ही उलट मदतच करायला आलो आम्ही इथे शांत बसतो हो बसा तुम्ही मला फक्त 500 रुपये द्या मी का देऊ पैसे तू भुक्कड आहे ना पैसे देत ना मग मला हा मला भुक्कड बोलतोय जाऊ द्या मला सर बोलतोय बसा सर मी बोलतो ना सर ऐका ऐका ए तुम्ही इथे शांत बसा त्रास देऊ नका सरांना मी 400 तरी देणार नाही पैसे देऊ शकत दादा पैसे का द्यायचं मी पाहुणे नाही पैसे ऐका असं अंगाई काय काय खिशात नाहीये ऐका मी बोलतो ऐका सरांशी मी बोलतो 2 मिनिटं ऐका काय करतोय ओ थांबा ऐका नाही दादा जे काय असेल ऐका तुम्ही इथे ना इथे दादा इथे तुम्ही 1 मिनिट ऐका मी बोलतो शांत बसा इथे शांत उभे राहा ऐका हे बघा तुम्ही रिस्पॉन्सिबल नागरिक आहात आहात की नाही हो आम्ही जागतिक नागरिक आहोत तेच आहे आहात ना तुम्ही आता एक काम करा दोघांनी एकत्र जायचं नाही एकेकाने जायचं तिकडे एकेकाने जायचं काय गोंधळ घालतात ते लोक इथे हो सर ते एकत्र आले की गोंधळ घालतात ना एकटे आले की गोंधळ नाही घालणार सर बघा करून गोंधळ तू घालतोय मी काय गोंधळ घातला सर आता आले तू व्हॉलेंटियर म्हणून तर करूया ना ऐका हो दादा तुम्ही तुमच्या ठरवा कोण येणार ते आणि आम्हाला कळवा ठीक आहे ठीक आहे मी आता तुम्हाला डेमो दाखवतो तुमच्यावर एखाद्याने मागून हल्ला केला की काय करायचं ते बघा आता बने शो यस सर आता हे मी मागून चाललोय आम्ही चाललोय बने बने कॅच सी पहिली स्टेप आहे मग आहे तुमची ही आणि तिसरी ही क्लिअर 1, 2 and 3 ओके करूया हा तुम्ही चालत या मी तुम्हाला मागून पकडेल रेडी क्लिअर शूट करतो सर मी तुम्ही शूट करा आपल्याला सोशल मीडियावर टाकायचं चला या कमॉन या चालत या आहार काय ती चाल या हा या हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड हे मी तुम्हाला पकडलं यस कमॉन फर्स्ट स्टेप लवकर लवकर फर्स्ट स्टेप फर्स्ट स्टेप करा लवकर फर्स्ट स्टेप करा लवकर बरं तुझ्या आईला चष्मा दे ना चष्मा दे सॉरी सर सॉरी सर यावरती सर या तुमच्या सर वैतागलेत खूप प्लीज कोऑपरेट करा 800 रुपयाची शोध नाही पैसे देऊ शकत नाही पण तुला आधी कान फडवला पाहिजे दरवेळेच तुझा शिबिर ठेवताना ना पूर्ण चौकशी करत जा मी काय ते इथे नाही आले पाहिजे दोघं आधीच सांगतो नाही प्रेक्षको एक्स्ट्रीमली सॉरी हा गोंधळ तुमच्या एरियातल्या ह्या 2 बेवड्यांनी घातला बेवडा कुणाला बोलतो तुला बोलतो हा मग ठीक आहे तर कुठे गेला बने हा सॉरी हा तर मंडई मी तुम्हाला आता ऍक्च्युअल डेमो दाखवतो काय करायचंय त्यासाठी माझ्यासोबत एक व्हॉलेंटियर आहे मला फक्त तुमच्यामधली एक लेडी व्हॉलेंटियर हवी आहे कोण येईल इथे अय्याकडे घालून डोक्यात या इकडे भिकारा एवढा जड उचललास कसा इकडे हातात माझ्या जादू सर थांबा ना सर जाऊ नका सर सई काय म्हणशील क्रेझी परफॉर्मन्स होता तुम्ही स्टेजवर हॅवॉक घातलात तू आणि अरुण दादानी पॅडिता काय एंट्री होती तुझी म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट एंट्रीज आय हॅव एव्हर सीन इन माय लाईफ
म्हणजे ते चावी दिल्यावर ते तसं सुटत ना, दॅट इज अनस्टॉपेबल, तसा होतास. फार सुंदर अरुण दादा, मस्त जो आपने ठुमके मारे हैं त्याच्यावरती अख्खा महाराष्ट्र फिदा होणारच आहे, पण आम्ही फिदा झालो आणि फार मजा केली. तुम्हाला दोघांनाही करताना खूप मजा येत होती हे क्लिअरली दिसत होतं. भावा वडलस आज, फार वडलस, लय मजा आली. बने मस्त, तू आल्यावरती एक टोन सेट करून दिलास. आज भी दिन बने, आम्ही खूप हसलो, खुर्चीवरून पडायचे बाकी होतो. खूप खूप धन्यवाद. वा छान झिंगाट परफॉर्मन्स होता, मजा आली, खूप मजा आली. बने जरा उलटा फिर थोडासा. आता काय, ठीक आहे, ओके. सोफा किती टोचतोय ते बघितलं. सो फास्ट सो गुड असा परफॉर्मन्स होता, व्हेरी नाईस. पॅड्या अरुण, अशक्य एनर्जी आहे तुमच्या दोघांची, अशक्य फुल ऑन एनर्जी परफॉर्मन्स होता आणि गिव्ह अँड टेक जबरदस्त होतं. पशा अफलातून लाजवाब, फार मजा आली, वंडरफुल. मंडळी आता आपण जाणार आहोत एका स्टडी सर्कल मध्ये, बघूया तिथे काय घडतंय. हे काय आहे, खूप कठीण आहे. ओंकार ए, मला सांग ना हे काय आहे, ए मला प्लीज सांग ना. राहूत, सांग ना काय आहे. शिवाली प्लीज डोंट डिस्टर्ब मी प्लीज. आज कॅरेक्टर आहे. चला पुढे चला. मला सांग ना, काहीतरी समजून नाही येतलं, मला काहीच कळत नाहीये. राहूत, शिवाली तुला समजवण्यात माझा वेळ गेला तर कसं होईल मला सांग. एक तर 4 महिने राहिलेत एक्झामला, तुला माहिती आहे ना. 4 महिने म्हणजे 120 दिवस. त्यात मी 6 तास झोपतो, 1 तास जेवतो, 1.5 मिनिटं आंघोळ करतो, 1/2 तास कॉलेजला येण्या जाण्यात जातो, 4 तासाचे लेक्चर्स, म्हणजे 12 तास इथेच वाया जातात. म्हणजे उरतात किती, 12 तास, म्हणजे फक्त 2 महिने उरलेत. आणि आता 1 महिना 29 दिवस 23 तास आणि 58.5 मिनिटं उरलेत, कारण 1.5 मिनिटं तू माझा वाया घालवलायस. थांब जरा. मला ना कधी कधी वाटत ना की मी शिवाली परब नकोच असायला हवे होते. मी ना शिवाली र बसायला हवे होते. नाही शिवाली राहत असते तर मज्जा आली असती ना. काका तुझ्या मागे माझा नंबर लागला असता आणि मग मी तुझा सगळा पेपर बघून पास झाले असते. पागल आहेस जरा, तू माझ्याशी लग्न करतोस. आय लव्ह यू चा आय बोलायलाही माझ्याकडे वेळ नाहीये. आणि लग्नाच्या विधींसाठी 1 तास द्यायला तर नाहीच आहे. 15 मिनिटात विधी आटपून टाकू आपण. ए आणि हनीमूनला 2 दिवस वाया जातील त्याचं काय. हनीमूनचे 2 दिवस वाया जातात असा विचार करणारा पहिला मुलगा आहे. शिवाली यार थांब ना जरा. हॅलो, हा केस्या. अरे नाही बे, अरे नाही ना, अबे कॉलेजला गेला मी यार, आता पिक्चर टाकेल नाही यार हड. अरे मी कॉलेजला, अरे येणं पडलं नाही यार, ते कॉलेजनं काहीतरी ते स्टडी सर्कल का काय ते सुरू केलंय. अबे त्याच्याशिवाय ते हे जे आहे ते आपलं सबमिशन करता ते होणार नाही आहे यार. नाही बे आता मी आलाय. अरे तिच्या बाई, अरे 2 पोरं बी दिसले मला पाहतो त्यांना जरा मी. हा अरे सापडले ते आता केव्हाचा झांबलत होता त्यांना कॉलेजमध्ये. हा चल तू फोन ठेव. हा चल. गुड मॉर्निंग सर. हॅलो सर. हॅलो. अबे मी स्टुडंट आहे, सेल्फ स्टडी करायला आलाय मी. तुम्हाला कधी बघितलं नाही काका. तुझ्यापेक्षा फक्त 2 वर्ष मोठा आहे मी. जुगाड लावू शकतो बरं मी. मला नवरा बनवून घे शोभिन मी. नाही नाही नाही. अरे नाही, चेहऱ्यावर जाऊन नको, शेतात करपलेला चेहरा आहे तो, बाकी काही स्किन एकदम टच आहे आपली. काय खाता काय तुम्ही. अन्न. अच्छा, तो ओंकार डाऊट कोण आहे इकडे. ओंकार डाऊट नाहीये, मी ओंकार राऊत आहे. अबे तो झेरॉक्स वाला तर म्हणे कायम प्रश्न विचारतो, त्याच्यामुळे त्याला डाऊटफुल म्हणता म्हणे. मी डाऊट विचारतो कारण मला शंका येतात, आणि शंका येतात कारण मी क्युरियस माइंडचा आहे, कळलं का. तुम्ही कोण. मी मी केटी पाटील. केटी पाटील. अरे म्हणजे माझं नाव हेमंत पाटील आहे. अच्छा अच्छा, केट्या लागतात म्हणून तुम्हाला केटी पाटील म्हणतात का. जास्त हुशारी आली ना की असे 5-8 मिनिट करतो माणूस. खरं सांगतो तुझं काहीच कामाचा नाही. अरे ते आपल्या चमन सर नाही का, ते का म्हणलंय का बाबा त्या ओंकार राऊतकडे जाय आणि शिक. हा तो हुशार आहे म्हणे पोऱ्या. अरे ते प्रत्येकाला असं ग्रुपमध्ये ते गळ्यात टांगेल नाही का एक पोऱ्या.
ऍक्च्युअली कसं केलंय सरांनी की एका हुशार विद्यार्थी बरोबर दोन ऍव्हरेज स्टुडंट दिलेत, म्हणजे त्यांच्या संगतीत आपण पण शिकू. हो का? बापरे बाप, पायथागोरस. अरे ही होती ते ठीक होतं, ह्यांना पाठवलास तू माझ्या बरोबर. तुम्हाला मी कधी बघितलं पण नाही कॉलेजमध्ये. अबे मी कॉलेजमध्ये नाही आहेत. शिवाली का नाव तुझं? नीट सांग ना, शिवाली आहे म्हणून. शिवाली आहे. तुला जर मला भेटणं असेल ना तर तू कॅन्टीन मध्ये याच. अन्नाच्या कॅन्टीन मधून असं सरळ घुसलं, डाव्या हाताला वळलं की खिडकीचा खाली जो टेबल आहे ना तडी आपलं बुकिंग आहे, एक नंबरला. मग अरे तुला माहित नाही हे असं माचीसची काडी उडायसन गल्लासात टाक्याचा रेकॉर्ड आहे आपला. एक मिनिट, म्हणजे मागच्या वेळेस कॅन्टीनला आग लागली होती ती? नेम चुकला ना माया, नेमका नेम चुकला यार. पण तुला माहिती का 15 लाखाचं इंटेरियर बनाय दिलं आपण ना दिले. अरे मग तुला माहित नाही? अरे आपला जो टेबल आहे ना तो, त्याच्या आजूबाजूचा एरिया आणि त्याचा गल्ला अख्खा संगमरवरी बनवला ना. 15 लाखाचं इंटेरियर बनवलं. 40 एकर जमीन आहे आपली. 40 एकर बम खेळचा खेळ. मी जेव्हा येतो ना तेव्हा वेगळ्या गाडीने येतो, मला घ्यायला कोणती दुसरी गाडी येते आणखीन. लय गाड्या आपल्याकडे, बम गाड्या. म्हणजे तुम्हाला न्यायला आणि घ्यायला दोन वेगळ्या काय गाड्या येतात? हा मग. अरे माझ्याकडे एवढ्या गाड्या काय सांगू तुला बाय. एवढ्या गाड्या? अरे याद नाही एवढ्या गाड्या. अहो एवढे श्रीमंत आता घरी बसाना, कॉलेजला कशाला येताय? बापासाठी. तो म्हणला का फक्त डिग्री घे. हा मग लगेच लग्न करतो ते वाला. मग तुझ्या बायकोच्या नावावर शोरूम उघडीन आणि मग काय आपल्या नावावर तसे मी 4 बार आणि 4 वाईन शॉप आहे. बरं, चाय वडा खाता का कोणी? मी चाय आणि वडा पण चालेल. मी फक्त चहा घेईन, माझ्याकडे 16 रुपये आहेत. अरे डाऊटफुल, काय टेन्शन घेतो? अबे मी ना आवाज दिला ना तो कॅन्टीन वाला असा पयतच येतो. अ चंद्या, अबे 3 चहा घे गरम, 3 वडे घे, मिरची खाशी. हा एक मीठ मारीसन, मिरचीची प्लेट घे बाईसाठी. अनरे जल्दी अनरे. ऍक्च्युअली माझ्याकडे पण ना ड्रायव्हिंग लायसन्स आहे हा, आणि पासपोर्ट काय येते काही दिवसात काढता येईलच ना. ए ओवल केसांची, ए तुला कशाला पाहिजे ड्रायव्हिंग लायसन्स वगैरे? गप बस तिकडे ली. नाही कसं आहे राहू, आता आमच्याकडे खूप गाड्या आहेत ना, तर पुढे इन फ्युचर मी गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं तर ड्रायव्हिंग लायसन्स लागेल ना दाखवायला. तुमच्याकडे? माझ्याकडे. एक काम कर, एक काम कर, थांब जरा, इकडे ठेव मॅडमच्या समोर, ठेव मॅडमच्या समोर, ठेव बॅग बाजूल, मॅडमच्या समोर ठेव, मॅडमच्या समोर. आणि बिलात लिहून घेतो तर आपली डायरी वापरायची. वडे तेलकट आहेत ना? लाईच तेलकट आहे. 2 मिनिटं थांब. अरे धीरे धीरे मर्सींना थांब ना जरासा. तू होती हे घे 200 रुपये नवीन घेऊन घेतो. नवीन घेईन पण डिक्सनरी का पाडली? अरे पेपर नॅपकिन पाहिजे होता ना मला. टिश्यू पेपर वापरा ना मग, माझी डिक्सनरी. नाही ना रे, टिश्यू पेपर एक काढायला गेलं की 4-5 निघतात. हे कसं आपलं एक पायाचं लगेच आपली अशी एक फळ. म्हणजे कसं हात पुसायला कामात येतं, घाम पुसायला कामात येतं, काही क्वालिटी भारी असते. मग डिक्शनरी तुला ज्ञान आहे, ते ज्ञान आहे, हे ज्ञान आहे, ते तेलकट होतंय, खराब होतंय, खराब करतोय तू. खायची पडेले पाहिले तुला का ज्ञान सुचतंय बे, सोड. हो ऍक्च्युअली आमच्याकडे खूप पैसे आहेत ना, आणि तुला 200 रुपये दिले तर नवीन नवीन डिक्शनरी घे ना तू. तुझ्याकडून कुठून आले खूप पैसे? मी ठरवलं ना तर माझ्याकडे येऊ शकतात खूप पैसे. हो ना हे मुडी. तू फक्त आहे ना अशी महिनेवानी बोलत राह, शपथ सांगतो तुले. 2-3 मिनिटात आहे ना 2-3 एकर नावावर करून टाकीन मी तुला. लग्न करते का माझ्याशी? शिवाली, शिवाली मी तुला शिकवतो, इथे बस तू. हा मी तुला सगळं सांगतो, माझ्याकडे गेल्या 5 वर्षाचे आन्सर पेपर्स पण आहेत, त्याचा तू अभ्यास कर, तू पास होशील. राऊत राऊत हे बघ, तुझा एक एक सेकंद महत्वाचा आहे, माझ्यासाठी वाया नको घालवस. मी ऍडजस्ट करीन ना, तू विसरू नकोस, मी ऍडजस्ट करीन, तुला सगळं शिकवीन मी, ये बस. राऊत तरी हे बस तू बाबा बस. हे बघ राऊत, तू खूप हुशार आहेस माहितीये मला, आणि तुला कोणीतरी हुशाल मुलगी मिळेल, तू तिला शिकवत बस ना. मी बाबा ढ आहे रे, एक नंबरची ढ आहे, आणि हे सुद्धा ढ आहेत, आणि त्यातल्या त्यात पैसे वाले सुद्धा आहेत. मी ऍडजस्ट होईल ह्यांच्या बरोबर कस तरी, तू नको टेन्शन घेऊ. बीबी,
तू खूप अभ्यास कर, खूप शिक, मोठा हो. एक मिनिट, हेमोडी, अरे बापरे, आपण इंजिनियर कॉलेज काढू शकतो का असं म्हणजे स्वतःच? अरे 5व्या मिनिटाला इंजिनिअरिंग कॉलेज मी काढीन, काय विषय का? मी चेअरमन. बस 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 बस, तू प्रिन्सिपल, एल एस एच बी प्रोफेसर म्हणून लावून. अरे बापरे, तुझी नोकरी फिक्स झाली. आणि हे बघ, आमच्याकडे तू इंटरव्ह्यूला आलास तर आम्ही तुला नाही म्हणू, ही वेळ आमच्यावर येऊ देऊ नकोस, कळलं? प्लीज अभ्यास कर, ओके, टेक केअर. हेमोडी, आपण पिक्चर टाकायला जाऊया का? म्हणजे मला अभ्यास करून करून ना कंटाळा आलाय लिटरली. नाही चाल ना, तुला खेळीच्या बगीच्यात पिक्चरात लावतो मी आता. मग डायरेक्ट स्क्रीनच लावतो ना, मोठी वाले स्क्रीन लावणार. स्क्रीन लावणार, त्याच्यानंतर कारखाने संस्था सगळं फिरवतो तुला. चाल तू, चाल तू तयारी कर फटक्यात. चल चल, झालं चला. डाऊटफुल, एन्जॉय युअर स्टडी वर्क. डाऊटफुल नाही येते, राऊटफुल. तुला धावतो मी, काय टेन्शन नको घेऊ तू. मूर्ख भोगीती राजवैभवा, पंडित फिरती दारोदारी. ठीक आहे, जॉब तर लागेल, अभ्यास करतो. खूप भारी परफॉर्मन्स, मजा आली. सही, काय म्हणशील? मस्त होता परफॉर्मन्स. हेमंत, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची भाषा, म्हणजे तुम्ही खरंच ते खूप वर्ष कॉलेजमध्ये असणारे स्टुडंट्स असतात तसे शोभलात. खूप मजा आली तुम्हाला बघून. कॉलेजचे दिवस आठवले आणि काही महाभागसुद्धा आठवले. शिवा, अभ्यास न आवडणारी आणि पैसे आवडणारी मुलगी तू खूप छान साकारलीस. राऊत, आज बॅटिंग केली आहे तुम्ही, खूप अभिनंदन तुमचं. आणि आम्ही खूप एंटरटेन झालो, थँक्यू सो मच. प्रसादा, छान हेमंत, छान रंगवलंस कॅरेक्टर, मजा आली. शिवाली, इतकी बावळट दिसतेस तू, पण ते कॅरेक्टरला इतकं परफेक्ट जात होतं. ओंकार, व्हेरी नाईस. म्हणजे एका साईडनी निगेटिव्हिटीचा इतका मारा होत असताना आपण पॉझिटिव्ह राहून परफॉर्म करत राहायचं. निगेटिव्हिटीचा म्हणजे परफॉर्मन्स व्हायचं म्हणतो. हे खूप अवघड असतं, पण ते तू उत्तम निभावलंस. पण फायनली पैशाने केलेली गुंतवणूक ही तुम्हाला कायम व्याज देतेच असं नाही, पण शिक्षणात केलेली गुंतवणूक ही कायम सर्वोत्तमच व्याज देते. सो शिक्षणाचं महत्त्व आपण टाळूच शकत नाही. चांगला विषय होता, चांगल्या पद्धतीने मांडला, मजा आली. थँक्यू सो मच.